जय शिवराय, जय शंभुराजे। जय शिवराय, जय शंभुराजे। मित्रांनो, मी संकेत जोईल, स्वागत आहे तुमचं श्रावणी संकेत या यूट्यूब चॅनलवर। तर माझ्या मागे तुम्ही बघताच आहे, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत। तर आज मी आहे गणपती शाळेमध्ये, ही गणपती शाळा जामसंडे येथे आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मातीचा गणपती कसा बनवला जातो। तर भेटूया आता या ज्या गणपती शाळेचे मालक आहेत त्यांना भेटूया आपण। तर मित्रांनो, आज आपल्याबरोबर आहेत अमोल गाडी, हे यांची जी गणपती शाळा आहे, त्याचं नाव काय, या गणपती शाळेचं नाव काय? चुलत्याचं नाव म्हणजे बाबा कला केंद्र असं नाव आहे यांचं, यांच्या चुलत्याचं नाव आहे। तर हे किती वर्ष झाली आता? ही पारंपरिक चालूच आहे आमचं। बरोबर, बघताय मित्रांनो, म्हणजे यांचे बाबा करायचे, काका करायचे, आता यांनी हा वारसा आपल्या हातात घेतलाय आणि खूप छान रीत्या मूर्ती बनवल्या जातात, त्या तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये समजेलच। तर बघूया यांचं काम किती कष्ट असतात या मागे, व्हिडिओ संपूर्ण बघा, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की एक मूर्ती बनवण्यासाठी पण किती कष्ट लागतात ते। मित्रांनो, बघताय हा गणपतीचा साचा घेतलाय आणि तो साच्यातली जुनी जी माती आहे ते काढण्याचं काम इथे चालू आहे। पावडर काय? कसली ती? संकजीरा। म्हणजे त्या साच्याचा निघासाठी ती लावूच लागतात। मित्रांनो, ते पावडर लावून घेत आहे। बघताय मित्रांनो, इथे माती मळून घेतलेली आहे आणि ही जी पावडर आहे ती शंखजीरा पावडर आपण त्याला लावतोय, जेणेकरून गणपती साच्यातून इझिली बाहेर आला पाहिजे। आता ती तयार केलेली मळलेली माती व्यवस्थित प्रेस करून दाबून त्याच्या साच्यामध्ये आपण बसवून घेणार आहोत। बघा मित्रांनो, ते साच्याचे सगळे जे भाग आहेत ते एकत्र करून त्या साच्याच्या भागांमध्ये आता जी गॅप आहे जॉईंट, ते आपण ती माती दाबून घेणार आहोत। चार वाजून लोकांपर्यंत नाही गेलं वाढीत असता मोबाईल। ती कसली आहे ती? किशी कशासाठी ती? धरून ठेवूसाठी माती? बघा मित्रांनो, ती नारळाची किशी आपण मातीवर दाबून घेतली, आता परत त्याच्यावर एक मातीचा थर घेणार आहोत। ही जी नारळाची किशी आहे ना, ती मातीला घट्ट धरून ठेवण्याचं काम करते, त्याच्यामुळे ती सोडून देणार नाही माती। आता ही जी साच्याची मागची बाजू आहे ना, त्याच्या दोन बाजू ठेवल्या आहेत साच्याच्या, त्याच्यावर ही व्यवस्थित आपण फिट करून घेऊया। आता साच्याचे जे मागच्या बाजूचे जे जॉईंट्स आहेत, कॉर्नर आहेत, त्याला व्यवस्थित आपण त्या कॉर्नरमध्ये जॉईंटमध्ये माती व्यवस्थित भरून घेणार आहोत। पिशवे काढतील असणार नंतर ह्या ओला आता खाली येता नाही म्हणून ना। प्लॅस्टरच्या गणपतीपेक्षा ना मित्रांनो, मातीच्या गणपतीत वजन जास्त असतं, एकदम जड येतो लोक। मित्रांनो, डोकं पण आपण तसंच साच्यामध्ये बनवून घेणार आहोत आणि जसं आपण डोकं बनवणार आहे ना, तसंच तो हात पण आपण तसंच बनवून घेणार आहोत, साच्यामध्ये टाकून व्यवस्थित त्यांना आपण तयार करून बाहेर काढणार आहोत। बघता एकीकडे आपलं गणपतीचं डोकं बनवलं जातं आहे तर एकीकडे हात बनवले जात आहेत। हे काय गणपतीचे दागिने? हां, हे दागिने, दागिन्याचे पाटी। बघा गणपतीचे जे दागिने तयार होत आहेत तर त्याची ही पाटी आहे। बघा आता तुम्हाला एक दागिना काढून दाखवतो की तो कसा केला जातो। तो
आता आपला नेताजी दाखवतोय आपल्याला की दागिने कसे करतात ते बघा. साच्यातील ती आता कसं काढलंय बघा, मातीचा असा गोळा त्याच्यावरती दाबून त्याने ते बाहेर काढलं. हे बांगडे गणपतीच्या हातातल्या बांगड्या बाहेर काढून घेतल्या आहेत. तर तो आता नेताजी कसं ते व्यवस्थित कट करून गणपतीच्या हातावर ते फिट करून दाखवेल बघा. आता गणपतीच्या हाताला जो नेताजी ते असे होल मारून घेतोय बघा, ते अशासाठी की तो जो आता बांगडी त्याच्यावर लावणार आहे ना ती व्यवस्थित घट्ट तिथे पकडून राहिली पाहिजे, म्हणजे सुट्टा नाही नंतर त्याच्यामुळे. अशा प्रकारे बाकीच्या बांगड्या सुद्धा आपण अशाच लावून घेणार आहोत. बघताय मित्रांनो गणपतीचा हात तयार झाला आहे आणि दादा तो बाहेर काढून घेतोय. बघा किती व्यवस्थित हात तयार झालेला आहे साच्यामध्ये. गणपतीचं डोकं बनवण्याचं काम चालू आहे. बघताय तुम्ही तो साचा घेऊन ते व्यवस्थित माती सगळीकडनं लावून घेतोय, चेपून घेतोय. बघा मागची बाजू पण तो व्यवस्थित लावून ती व्यवस्थित सेट करून घेईल. बघा मित्रांनो तो आता आपण साचा खोलतोय, म्हणजे गणपतीची मान तयार झाली आहे. तयार म्हणजे ती सुकायला थोडा वेळ लागणार. आता ती आपण बाहेर काढून घेऊया. बघताय बाप्पांची मान आता तयार झालेली आहे. अजून काय काम झालं नाही तरी पण किती बघायला किती छान वाटतंय बघा. चला आता बघूया आपण जो मोठा साचा आपण जो माती भरून ठेवलेला पॅक करून तो आता आपण खोलणार आहोत. आता अमोल दादा आणि मिहीर तो साचा खोलून घेत आहेत. बघा बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे तयार झालाय. फक्त समोरची बाजू खोलली आहे तरी पण किती छान वाटते बघा. मस्त व्यवस्थित तयार झालेला आहे तो आतमध्ये. चला अशा प्रकारे सर्व बाजू आपण ते ओपन करून घेऊयात. बघा अशा प्रकारे आपल्या गणपतीचं शरीर आता तयार झालेलं आहे. किती छान दिसतंय बघा मित्रांनो. बघताय मित्रांनो आता आपण गणपतीची मान बसवणार आहोत. मान्याच्या जो बाजूचा एरिया आहे ना तो काठीने थोडासा असा हे करून घेतला आहे जेणेकरून तिथे मान व्यवस्थित बसेल. आणि जी माती आहे ती दादाने वरती लावली आहे बघा, आता त्याच्यामध्ये ती आपण मान फिक्स करणार आहोत. बघा आता आपण गणपतीची मान फिक्स करतोय. जे मातीचं दादाने असं उंच उंच बनवलेलं आहे त्याच्यामध्ये बरोबर गणपतीची मान ठेवून तो आता ॲडजस्ट करतोय बघा. आणि मित्रांनो हा आमचा स्वतःच्या घरचा गणपती आहे, आमचा गणपती आहे हा. तर मानेच्या जागेवर व्यवस्थित माती लावून दादा ती मान फिक्स करून घेतोय जेणेकरून तो एकदम मजबूत होईल ती मान. हे पोरगो बघा रे अरे काय शेतले सोंड जिथे लावणार आहोत ना ती जागा दादा कसा करून घेतोय बघा. म्हणजे बरोबर त्या गॅपमध्ये आपल्याला सोंड फिक्स करायची आहे. इथे आपण खाच करून घेतोय जेणेकरून सोंड ना तिथे फिक्स बसेल आणि ती सोडून देणार नाही, म्हणजे व्यवस्थित तिथे एका जागेवरती जाम बसून जाईल. बघा मित्रांनो ती सोंड आपण व्यवस्थित बनवून घेतली आहे, ती आता दादा त्या ह्याच्यामध्ये फिक्स करणार. मित्रांनो आतापर्यंत तुम्ही रेडी प्रोडक्ट बघितलात, म्हणजे तयार झालेले गणपती बघितलात, पण त्या एका गणपतीमागे किती कष्ट असतात ना ते तुम्हाला यामध्ये दिसून येतील बघा. बघा आता जिथे आपण सोंड लावली आहे ना तिथे साईडने माती लावून ती व्यवस्थित पॅक केली जाते आहे. बघा मित्रांनो आता आपल्याला ज्या दिशेला गणपतीची सोंड हवी आहे ना त्या दिशेला आपण ती वळून घेणार आहोत. बघा मागे एक आपला मित्र बसला आहे मिहीर घाडी, कृष्णाची मूर्ती टचअप देतोय. टचअप म्हणजे फिनिशिंग करून घेतोय. आणि ते आपले मेन आहेत कलाकार नेताजी. हात तरी दाखव. ते आता बोलू शकत नाही, त्यांनी एनर्जी ड्रिंक भरलंय आतमध्ये.
बघा मित्रांनो, ऑलमोस्ट आपली ती सोंड बसून झाली आहे। आता याच्यानंतर त्याला फिनिशिंग देण्यात येणार आहे। बघताय मित्रांनो, आपल्या सोंड जी आहे आपल्या गणपतीची, तिला व्यवस्थित फिनिशिंग देऊन झालं आहे। आणि हे जे बघा, इथे होल ठेवला आहे या साईडला आणि या साईडला, इथे आपण ते सुळे लावणार आहोत। मित्रांनो, दरवर्षी आमचा गणपती ना हा मातीचाच असतो, कारण आम्ही मातीचाच गणपती घेतो। कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे जे गणपती आहेत ना, ते जेव्हा आम्ही बुडवतो ना, ते लवकर ते विरघळत नाही। बघा, आता आपण हात बसून घेणार आहोत। हे जे आपण व्हिडिओमध्ये बघितले, साच्यामधून काढले होते ना, आता ते आपण इथे फिट करून घेणार आहोत। आतमध्ये ना मजबूत मित्र, नाराजीची काती होती आतमध्ये, ती आपल्याला इथं दिसते बघा। जसे आपण गणपतीची मान बसवताना त्याच्यामध्ये ते माती टाकून घेतलेली ना, तशी सेम प्रोसिजर आपल्याला हात फिट करताना पण करायची आहे। अशा प्रकारे आपण सगळे हात लावून घेऊयात गणपतीचे। बघा, चाय आली आहे मित्रांनो, चाय पिऊन घ्या। आशिष लपता रे, येत नाही। बघा मित्र, नेताजीने सगळ्यांच्या वाटणीचं पर्सन घेतलंय। काय तुमका नाही रे देत। आता बाप्पाचा आशीर्वाद देणारा हात आपण फिक्स करतो आहोत। दादा, हे प्रश्न काय करतो तू? हे रफ कुठे जाड कमी असेल ना, हा भरून येत आम्ही थोडक्यात। तू फिनिशिंग करतो ना, फिनिशिंग हे पाणी पाणी लावतो ना फक्त? पाणी लावून ब्रश मध्ये बघताय मित्रांनो, आता आपण अशी फिनिशिंग करून घेऊया चारही हातांची। बघा मित्रांनो, त्या हातांची फिनिशिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता। मित्रांनो बघताय, काल आपण याला हात वगैरे लावून घेतलेले। आता आपला मित्र आहे नेताजी। नेताजी काय करतोयस मग आता? गणपतीला दागिने घालतोय। मित्रांनो बघा, गणपतीचं दागिन्यांचं नक्षीकाम चालू आहे, ते मी तुम्हाला दाखवतो। तरी पण किती वेळ लागतो? एकाच वेळ लागतो ना, बारीक काम आहे ना। बारीक काम आहे, एक दिवस जाते गणपती। आता मी आता घेतलं नाही हो, हा हा, रात्री जाणार आहे। तरी पण किती वाजता काम करतास? 3 वाजेपर्यंत रात्री दिन ना। बघा, ऐकताय मित्रांनो, हा एक गणपतीला ते नक्षीकाम करण्यासाठी पूर्ण एक दिवस जातो, हे रात्री 3-3 वाजेपर्यंत काम करतात। आणि हा आमचाच गणपती आहे। बघा मित्रांनो, ही सगळी नक्षीकामाची त्याची हत्यारं आहेत। कलर नाही लागणार बाबू, इथं वेगवेगळे नक्षे आहेत त्यामध्ये। त्यात माती भरून घेतो काय? हा, माती भरायची। बघा मित्र, अशी माती भरून घेतोय आणि तो तिथे गणपतीला लावतोय। तर सोडता कसा रे नेते? आतला तेल लावायचं म्हणजे। बघा मित्र, याला आतमध्ये तेल लावलेलं आहे, त्याच्यात तो माती भरतोय। ते बघा, कापसाचा बोळा आहे, त्याला तेल लावून घेतो, त्यात माती भरून मग इथे ते दाबल्यावर ते माती सोडून देते। आतून बघू शकता, नक्षी आली आहे बघा। तर गणपतीच्या हाराचं काम चालू आहे। बघा मित्रांनो, खूप बारीकरित्या काम केलं जात आहे। नेताजी, ही तू आता एक्स्ट्रा जी माती काढता ना? हा, एक्स्ट्रा माती बाहेर येते ना ती, बरोबर प्रेस केल्यावर। हा बरोबर, भारीच काम आहे तुझा।
माती ओली राहण्यासाठी काय नेताजी काय बनवतात रोल मातीचा ते दागिने घालण्यासाठी मग मित्रांनो मातीचा रोल बनवून घेतोय स्नेक नाही बनवत आहे सोंड बनवत आहे सोंड बघा मित्रांनो काय दागिन्याची ऑर्डर असेल तर तुम्ही देऊ शकता नेताजीकडे अमोल तुझ्या डोक्या खातलो खायच्या साईड केला होता नेत्या आहेत लावतो ना हा चाल दिवसभर हरवलो आमच्याकडे दादा डोक्या पिक्चर खाचे मारून घेतलं म्हणजे सोडणार नाही ना सोडणार नाही बसलो इथं ते स्वर आलाय आणि सगळ्यांचं डोकं खातोय काय ना काय विचारू बघा ते बनवल्यावर किती छान दिसतंय बघा तर हे तुम्हाला एक साईड दाखवतो मी बनवून तसंच आपण सगळे साईड बनवून घेऊया आणि नंतर तुम्हाला एकदा तयार झाल्यावर मी पुन्हा एकदा दाखवतो कसा बनवताय हे बघा मित्रांनो तेल लावलं जात आहे सोडता बरं आधी ना प्रेस केल्यावर तू बघा मित्र सोंडेचं आता नक्षी काम चाललंय त्यांका हसतच रो चल बघा मित्र आपलं सोंडेचं नक्षी काम चालू आहे दागिना बसवण्यात येतोय बोललो होय 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 बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आता हे सगळे दागिने बनवून घेणार आहोत हातावरचे परत मुकुटाचे आता हे सगळं काम पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवतो याचा पुढचा भाग म्हणजेच पेंटिंगचा भाग लवकरच आपल्या चॅनलवर येईल याचा पुढचा भाग म्हणजेच
पेंटिंग करण्याचा भाग लवकरच तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल।